बिलनाथ महादेव। आता आम्ही चाललोय किल्लेश्वर महादेव वरन पोरबंदरला म्हणजे जांबवंतांच्या गुफेकडं। त्या रस्त्यावरती आम्हाला एक बिलेश्वर महादेव म्हणून दिसलेलं आहे मंदिर, ते बघायला जाऊ। चला बिलनाथ महादेव। हा सुंदर मंदिर आहे वा। अरे बाप रे, नंदी तर तो मोठा आहे। अरे वा, अरे शिव पिंडू त्यांना मान ठेवलेले आहे, तोंड ठेवलेलं आहे। पौराणिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्ण के कर कमल से इस शिवलिंग की प्रथम पूजा हुई है। स्वयं प्रकार के इस शिवलिंग की विशिष्टता इसकी विशाल नंदी है। मंदिर के बाहर नंदी स्थान दक्षिण भारतीय परंपरा अनुसार है। शिल्प स्थापत्य की ओर से इस मंदिर की 7वीं-8वीं शतक का मैत्रेय का मंदिर है। श्रावणी अमावस्या के दिन यहाँ बड़ा मेला लगता है। ना केवढा मोठा आहे, म्हणजे शिवपिंड केवढी मोठी असणार आहे, बाप रे। वा सुंदर। मोठा मोठा हो पे शंकर ना इक्वल पे की त्रिलोचनाय भस्माग्रगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। पुढचं अब पूर्ण दोनदा म्हणू म्हण की काय होते, दहावे म्हणायचं काय होते म्हण बघू। पुढचं मंदाग्नी सलिल चर्चिताय नंदीश्वर प्रपतनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरीय वदराज वृद्ध सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुदित देवार्चित शेखराय चंद्राक विश्वावादर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सदातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै अकाराय नमः शिवाय। पंचाक्षर विद पुण्य व्यापटे शिवसन्निधौ शिवलोक आप्नोति श्रीमद् शंकराचार्य विरचितमिति श्री शिव पंचाक्षर स्तोत्र संपूर्ण। वा कायम म्हणायचं शिवलिंग दिसलं शिवपिंड दिसली लगेच म्हणून मोकळवायचं, थांबायचं नाही अजिबात, आणि कितीही वेळा म्हटलं चालतं असं नाही आहे की एकदाच म्हटलं पाहिजे। मस्त की नमस्कार करा चला। अरे चांगला साष्टांग नमस्कार पाहिजे तू। चला महाराज अशी मंदिर बघायला आपण भाग्य लागतो आणि मुख्य म्हणजे काही गर्दी नाही काही नाही। चला जांबुवंत काकांच्या गुफेला जाऊ। ऋतू जांबुवंतांना जांबून काका का म्हणते सांग बघू। काय खरंच हनुमान त्यांना काका म्हणतात म्हणून ही पण त्यांना काका म्हणते। खरं जांबुवंत आपल्याहून किती मोठे आहेत आणि माहित आहे का जांबुवंतांचं कार्य किती मोठं आहे। कार्य सांगेन सांगेन थांब। हो थोडा मोठा धंदे खरंच। अरे इथे गुफा वाटतच नाही आहे, छान बाग वाटते अगदी। चल बघू गुफा कुठं आहे। आपण तिकडनंच कुठून तरी आलोय डोंगरावरनं वगैरे किल्लेश्वर महादेव। माझ्या डोक्यात होतं की गुफा म्हणजे अगदीच डोंगर बिंगर असेल निर्जन निर्जन स्थान असेल, पण तर गर्दी पण खूप आहे। चला त्यांना दर्शन करू श्रीकृष्ण महाराज।
उद्धव नाव वाच, भगवान श्री कृष्ण आणि पटराणी श्री जंबुवंती का नाही, जंबुवंतांची मुलगी ना। चला वाह, मला माहित नाही शूटिंग अलाउड काही, पण गुफा जबरदस्त आहे, जबरदस्त काय आहे बघी। हो हे काय, अरे बापरे, एवढी मोठी गुफा, खरं आश्चर्य बाबा खरंच। बापरे, तू शिवलिंग आहे काय म्हणायचे? येस, बसून म्हणायचं। विलोलवेची बल्लरी विराजमान मूर्धनी, धगत धगत धगजलाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षण मम, धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर सुरद्रिगंध संदती प्रमोदमान मानसे, कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदे पति दिगंबरे मनो विनोदमे तु वस्तुनी, जटाभुजंग पिंगल स्फुरत्फणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिब्ध दिग्वधूमुखे, मदान सिंधुर स्फुरत्वगुत्तरी यमेधुरे मनो विनोदमद्भुतं विवर्त बोध भर्तरी। केवढं उंच आहे खरंच ना, केवढं डीप आहे ना। चला ऋतू, चला लिटल, एवढी मोठी गुफा आहे। शिव 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 हिरो पकड तू, मोठ्या पायरीवरनं चालायचं, इकडून चालायचं। श्री कृष्णाय नमः, जंबुवंत महाराज की जय। आवडली केव? मी इकडे यायच्या आधी जांबवंत जे आहेत त्यांच्याबद्दल अशी माहिती काढत बसलेलो, कारण की जांबवंतबद्दल मला इतकी कमी माहिती आहे ना, आपण जे रामायण किंवा श्रीकृष्ण सिरियल ज्या बघितल्यात त्यातनं मिळालेली माझी माहिती जी आहे तेवढीच फक्त। आता जांबवंत काय होते, ते तीनपैकी फक्त एकमेव असे व्यक्ती आहेत, व्यक्ती म्हणा किंवा काय म्हणा, की परशुराम, हनुमान आणि हे यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम ह्या दोघांनीही बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांची ताकद ही एवढी मोठी होती की समंतक मणी जो होता तो घ्यायच्या वेळेला त्यांची जी लढाई झाली श्रीकृष्ण आणि जांबवंत यांच्यामध्ये, ती इथं घडली, ती जवळपास 28 दिवस सुरू होती, डे अँड नाईट कायम सुरू होती, आणि फायनली तो मणी जो श्रीकृष्णांना मिळाला जांबवंतांकडनं आणि ह्याच ठिकाणी मिळाला, आणि मला वाटते त्यांचं जे लग्न झालं जांबवंतींचं आणि श्रीकृष्णाचं ते पण मे बी इकडं झालं असं शुअर नाही आहे, मात्र ही जमीन, ही जागा एवढी पवित्र आहे, अनबिलिव्हेबल आहे खरंच। मी इतके वर्ष आता गुजरातमध्ये येतो आहे, जवळपास सध्या 7 ते 8 वर्ष झाली, मात्र ह्याबद्दल मला मागच्या वर्षी कळलं, आणि इकडे यायचा योग मात्र ह्या वर्षी आला, मात्र आला आणि काय असतं, त्यामुळे इथं जरा बसलो, देवाचं म्हटलं जरा, मनापासून प्रार्थना केली आणि काय, कारण की आणि मुख्य म्हणजे गुहेत आत शिरताना मात्र जरा माझा दम हे होता, घाबरला घाबरला सगळं होत होतं, कारण की एकदम डीप आहे, एकदम डीप आहे, त्यामुळे आणि जायचा मार्ग पण फार अरुंद आहे, त्यामुळे अशी भीती वाटत होती, पण काय देव आहे सांभाळून घेतो। आणि वा, खूप बरं वाटलं खरंच अशा ठिकाणी येऊन, काय सांगायचं, मग तुम्ही जरूर या, कारण की गिरनारपासनं किंवा द्वारकेपासनं हे सगळं मध्यवर्ती आहे, जवळ आहे आणि इझिली ॲक्सेसिबल आहे, त्यामुळे जरूर या, चान्स सोडू नका।
इवन असं म्हटलं गेलं की जांबुवंत हे एकमेव आहेत की ज्यांनी जेव्हा वामन अवतार घडलेला विष्णूंचा अवतार तेव्हा त्यांनी वामन अवतार घडत असताना वामन अवतारांनी तेव्हा ते तीन ग्रह किंवा तीन स्थानं जी पादांकरी केली होती त्या स्थानाच्या वेळेला त्यांना त्यांनी 321 वेळा प्रदक्षिणा मारलेली होती जांबुवंतांनी. म्हणजे त्यांचा स्पीड त्यांची शक्ती काय असेल अनबिलिव्हेबल. इवन श्रीरामांनी पण त्यांना असं म्हणतात की हे दिला वर दिला की त्यांची ताकद ही 80,000 अस्वलांइतकी असेल. 80,000 इवन त्यांना अस्वर अस्वलांचा लीडर मानलं गेलं आहे किंवा द लीडर ऑफ बेअर्स. मी हे गुगलवर काही माहिती बघ वाचली आता त्यामध्ये ती इंग्लिशमधली ट्रान्सलेटर माहिती आहे आणि ती मोस्टली खरी असेल काय मीत. मात्र एक कळलं की जांबुवंत हे कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला जेवढं दाखवलं गेलं आहे त्याहून कित्येक पटीनं मोठं आहे कित्येक पटींनी. आपल्यातली माहिती फार कमी आहे. मी इव्हन मी मला आठवते रामायण सिरीज जी बघितली जुनी प्रेमानंद सागरांची त्यात पण जांबुवंत हे कॅरेक्टर फार लहान दाखवलं आहे हार्डली मी ते आहेत एवढंच. मात्र त्याहून कित्येक पटीने मोठं आहे हो. आणि भगवान श्रीकृष्णांशी 28 दिवस युद्ध करायचं 28 दिवस हा ही साधी सोपी गोष्ट नाही आहे हो. त्याची ताकद काय पाहिजे सोपं नाही. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी जरूर या सोडू नका. ह्याची पण लिंक मी तर जवळ देतोय मॅपच्या खालती मॅप नाही सॉरी व्हिडिओच्या खालती मॅपची लिंक. वा हे आपण तिथं गेलेलो होतो किल्लेश्वर महादेव. काय काय स्थान आहेत छान छान. कुठेही गेलं तरी असल्या गोष्टी आहेतच. वा वा हे कितलं मिळालं 20 होईट नाही की आणि एक आर वाला घेतलं. आर का म्हणे काय खरंच जरूर या. ह्या गावाचं नाव आहे राणावाव. राणावाव आणि हे पोरबंदरपासून हार्डली 10-12 किलोमीटर वरती आहे. राहण्याची पण सोय इथं नाहीये मात्र गावात आहे त्यामुळे व्यवस्था सगळी आहे. जायला यायला राहायला सगळी सोय आहे. जेवायची पण वाटतं आसपास हॉटेल आहेत सगळी सोय आहे. फक्त वाईट काय वाटतं ना ही स्थानं बऱ्यापैकी तशी जास्त माहीत नाही आहेत. तर का माहीत नाही तर माहीत नाही पण होपफुली तुम्हाला यातनं कळेल आणि तुम्ही याल हीच अपेक्षा आहे. बघू कसं कसं वाटत होतं आता. तर इथनं कुठं जायचं इथनं पोरबंदर आणि पोरबंदरला 2-3 गोष्टी आहेत. पोरबंदरला सुदामांचं एक मंदिर असेल.